पहिली गोष्ट मला आहे की ह्या निमित्ताने म्हणजे मला जेव्हा मुलगी राणी सांगितलं की आपल्याला यावं लागेल, त्यांचे व्हाईस चॅन्सलर होते मुंबई विद्यापीठ, आणि त्यांच्या काळात मुंबई विद्यापीठ फार चांगलं चाललं होतं, त्यामुळे मला त्याचा एक भाग आहे म्हणजे यायचं ते यायचं ठीक आहे. आणि दुसरं एक कारण मी झालं म्हणजे मी विद्यार्थी असताना एन एल आय कुठला तरी एक बुधवार का बुधवार इथे नेहमी येऊन बसायचं आणि माझं मला काही काम करायचं, कारण मी मराठीचा खरा म्हणजे त्यांनी इंग्रजी घेतलं होतं पण मराठीत मला कमी मार्क मिळाल्यामुळे नापासून जवळपास होणार होतो की मी सोडून दिलं आणि इंग्रजी घेतलं, पण मला मराठीचं प्रेमात ते येऊन बसायचं आणि ते सगळीच पुस्तकं असायची. आणि त्यावेळी मी एक नाटकही घ्यायचं मला घेतलं होतं, तर दुसऱ्या माझ्या नावावर मला नाटक घ्यायचं होतं आणि त्यावेळी वाशी बेंद्रे इंग्रजवरती बसायचे, त्यावेळी लहानचं दोन वर्षे फक्त होतं, काही होळी भारतही नव्हती, तर त्यावेळी आम्ही काय वाचावं काय नाही चर्चा करायला त्यांच्याकडे जायचं, तर ते त्यांनी मला सुचवले बाबा पेशवेदत्ता वाचा आपण वाचायची खूप आहे, सुदैवाने जे होळीमध्ये कपाटाची भरलेली बहुत मला फार उत्साह आहे आणि मी खूप त्यावेळी वाचतं, त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपण जो काही इतिहास समजतो तो खराब आहे आणि आपण आता खऱ्या पद्धतीने दुसऱ्या बाजीला लिहिलं पाहिजे. मी दुसरा म्हणजे आपण मोठा माणूस होता, कारण काय मी बेंद्रेने सांगितलं की त्यांनी या पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवलं आणि मुलांच्या वेळेस सुटवलं, कारण काय त्यावेळी पेशवेचा पाहत होतो की हे इतके काय म्हणतात दुष्ट आणि नीच वृत्ती शेवटी सगळे. उदाहरणार्थ नानासाहेब पेशव्यांचे तुम्ही आता एक पाहूया, हेच मी तुम्हाला सांगणार आहात भविष्यकाल सगळी तरुण तुमची पिढी आहे त्यांना की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं आज कठीण आहे, कारण आज जे चाललेलं असतं ते खोटं चाललेलं आहे हे आपल्याला अशोकांनी सांगितलं, तर आपल्याला खरं काय ते लिहिता पुस्तकातून कळतं त्यावेळेस, त्यावेळी काय होतं हे त्यावेळी घेतलं. उदाहरणार्थ मी आता त्यावेळी सांगतो की हा नानासाहेब पेशव यांच्या बाबा तो कुठेही गेला की त्याचं पत्र असायचं, तो गोविंदपण गुंडेले पण तरी तिकडे होता, तर त्याला पत्र यायचं नानासाहेब पेशव्याचं की मी इतके इतके या वारखेच्या दिवशी अमुक अमुक ठिकाणी येतो आहे काहीतरी पतिहाळा म्हटलं, दोन शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्षाच्या तयार ठेवाव्या, तुमचं पत्र आहे मुली 40-42 वर्षाचा घालून हा 8-10 वर्षाच्या दोन मुलींना तयार ठेवायला दर ठिकाणी म्हणजे हा काय मारून टाकायचा त्यांना आता काय ते खाणं टेकून दर मी त्याचं असं करतो, म्हणजे असे हे पेशी मग यांच्या तावडीतून ते आपण सुटवते फार बरं झालं असं मी वाशी बेंद्रेवर म्हणायला लागलं किंवा बेंद्रे फार धरतात आपले, त्यामुळे तुमची डोक्याशी उलटी का करतात हे लढायच्या वेळेला चाललं आहे का कोण कोण म्हटलं आधी लहानपणापासून जे काही ऐकलं होते आता आमच्या घरात आईकडून महानुभाव म्हणजे आम्ही लिहिला जिंकडं वाचून मोठे ऐकून आणि तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म घ्या, तर श्रीचक्रधर आणि तुकारामापेक्षा महान कोण मोठे थांबणार आहे जगात, तर ते आम्ही काय मोठे ठेवलं आणि खरं आहे ते पाहिजे, त्यामुळे मग आम्ही खरं म्हणून ते दुसऱ्या बाजूला सगळी माहिती काढली त्या काळात कशी बदमाशी करत होते काय काय चाललं होतं त्या काळात आणि कसं मग इंग्रज त्याच्यामुळे काय इंग्रज काही त्यांच्याकडे राहतो होते आणि त्यांना काही फार मोठा अनुभव होता होऊन आले नाही, तर ते बदमाशी करणाऱ्या इथल्या लोकांना धडा म्हणून झाले, तर असं एक माझं त्यावेळी पण मत होतं आता ते बदल नाही झाला तेही बदमाशात होते, पण उदाहरणार्थ औरंगजेबा ही औरंगजेबाच्या दोन राण्या तर हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भाग भेद नव्हता, शहाजहानला हिंदूच आई होती त्यांची अकबराच्या बायका हिंदू त्यांची सगळ्यांची आई हिंदू झाला हिंदू मुसलमान भरभरकच नव्हता, औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला केले आल्या नाही परत सावळीचे लोक म्हणाले गेले होते आल्या औरंगजेब विचार कसा म्हणजे गेले होते म्हणजे चौकशी नंतर गेले तर तिथे पंडे जे होते ते एक भुया इतिहास आहे तिथे या तरुण बायकांना येऊन भ्रष्ट करायचे, जे त्याला लक्षात आलं त्यांनी मग ते मोडतोड झाले ना ते ज्ञाना तिथे हे चाललं आहे पा कोर्टात ते त्यावेळी झाले की असे तर हे पंडे असले तर त्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी ते छाप केले आणि मग त्याची इतिहासकारांनी अशी करून घेतली की हा हिंदू दृष्ट होता जे पंडे हे हिंदू होते काय बायकांना भ्रष्ट करणार आहे आणि तो मारणारा जो होता खरा त्याच्या हिंदू राणी ह्या यांनी खराब केल्या ते सूट घेणार आहे ते काय धर्मदृष्टी होते काय हे
खरं काय आहे की असं पुस्तकं वापरत असतो म्हणून मी आपल्याला विशेष आपण टीका सांगणार आहे की ही मुंबई मराठी ग्रंथसंग जाण्यासाठी जी काही दुर्मिळ अशी आज आयरंडी झाली म्हणजे भेटत आहेत की मोठ्या भारतामध्ये म्हणजे शुक्रवृत्तीच्या महाराष्ट्रांमध्ये ही भेट आहे की तुम्हाला इथे खरं काय टिकत आहे म्हणजे तुम्हाला पेशवाईचं खरं काय टिकत आहे बाहेर चाललेलं खोटं असतं तुम्हाला त्यावेळीचं जे काय वातावरण असेल शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही काही असेल ते ऐकलं सोडून द्या तुम्ही खरं काय वाचा या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेच करतात उदाहरणार्थ शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास त्याच्यावर होता तो मदानी हा म्हणजे त्यावेळी स्वतःच्या लोकांच्यावर विश्वास नव्हता पण त्यांना दुसऱ्या म्हणजे त्यांचा हा भेदच नव्हता तसंच औरंगाबादचा मुख्य सेनापती जयसिंग तोरणभाई शिवाजीला कुठल्याला हिंदू कक्षण त्या काळात अकबराच्या वेळी काहीतरी 30-40% होते दिसत बाहेर काढणार तर हिंदूचा दुसरा भाग घ्यायचा तर त्यावेळी असं लक्षात आलं की हे औरंगाबादच्या काळात हिंदू सरदार वाढले 50% वर झाले 60-70% जी टाकता टाकत नाही तर तुझा 90% जास्त सरदार हिंदू होते औरंगाबादचा हे तुम्हाला कसं कळत नाही ते ज्येष्ठा होता आणि मग सतीची चाल पहिल्यांदा बंद करणार आपण होता की ती आता फक्त भेटी तुला असतं पहिल्यांदा औरंगाबाद लहान गोष्टी विचारा लहानपणी त्या काळात अगदी याचं उदाहरण पंतप्रधान पंतप्रधानजी अहूंची पण त्यांचा आत्मचरित्र ते मिळत नाही आता कारण लोकांना ते प्रकाशित करावं असं वाटतं त्याच्या घरात 8 वर्षाची मुलगी 43 वर्ष जन्म असेल त्याच्या घरात होता एका लहानशा मुलीला खूप कष्ट करावं लागायचे 8-10 वर्षाची मुलगी सासूला असायची तिने आडात म्हणजे छोट्या डिग्रीत जीव दिला असं पंतप्रधानजींच्या आत्ता हे तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीचं हे एक चित्र आहे असे आपले लोक होते तेव्हा ही जी परिस्थिती आहे ना ती सगळ्यात वाईट आहे नैतिकदृष्ट्या तुमचं जर स्खलन झालं तर तुम्हाला काहीही वाटू शकत नाही आणि तीच परिस्थिती जर अशोक पाटील म्हणाले ती आपली आहे नैतिक स्खलन इतकं होत आहे की रोज बातम्या जात बातम्यांना भ्रष्ट केल्याच्या चिंतीत पडला दरवर्षी गेल्या वर्षी कारण 300 जास्तच आणि 300 साठी त्या लहान लहान मुली पळून गेल्या हे आजची आकडे हे काय काय देशाचं काय इथे राहायचं कसं राहतं हे काही सहन होत नाही एवढ्या वेळेला तुमच्या गावच्या लहान मुली पळून गेल्या आणि त्यांना कुठेही धंद्याला बसवलं किंवा निघलं किंवा भीक मागायला होतं ते आवडेल पण आज हे होत आहे आणि आपण इतके निर्लज्ज की आपण जगतो पण आपण हे सगळं साजरं करतो आहे आणि आनंदाची भविष्य वाटतो तर हे आता म्हणायचं दिली बिलकुल ऐकायचं आमची भीक मूर्ख होती ते सोडून द्या आमचा तर जन्म ब्रिटिश काळात करा नंतर आम्ही तुम्ही आता हे बघा हे तुम्हाला शिकवा आणि हे तुम्हाला पुस्तकांच्या अतिशय मिळेल म्हणून ग्रंथांचं महत्त्व त्याच्यासाठी मी हा पहिल्यांदा विषय घेतला आणखी एक मला सांगा असं वाटतं की ग्रंथ खूप असतात म्हणजे फोटो सांगणारे पण ग्रंथ असतात खरं सांगणारे असतात कायम स्वरूपाचं काही सांगणारे असतात हे वाचकाला आपोआप करत जातं कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे उदाहरणार्थ माझा प्रवास हे तुझं नाव इथेच वाचलं सुरुवातीला त्यावेळी नव्या आरोग्या नव्हत्या पण जुनं कुठली त्यावेळी प्रसिद्ध केलेलं काहीतरी 81 होतो 81 शतकातलं काहीतरी पुस्तक होतं त्याच्या हा अलिबाग पेंट करतात भिक्षू म्हणून यज्ञ करणार आहे कोणते झाशीला म्हणून झाशीचा प्रवास काही पाहिजे करते आणि त्यांनी ते लिहून ठेवलं काय काय मिळत होतं ते जर वाचलं तर असं लक्षात येईल की काय आपली उपयोगता होती झाशीच्या राणीच्या दरबारात काय काय चालतं आणि किती वाईट परिस्थिती त्यावेळी होती हे सगळं त्यांनी त्याला आता खोटं बोलायचं काय करायचं तो तरी असं असं दक्षिणामध्ये पण गेला होता पण ते खरंच बोलला की नाही आणि त्याला काही विषय नव्हता की लिहून ठेवलं ते नंतर चिकन करून ते छापलं सॉरी चिली जोगायला चिली जोगायला ते छापलं आणि मग आपल्याला झालं म्हणून सगळ्यात तुमचा विश्वास ग्रंथांवर असला पाहिजे आणि कोणते ग्रंथ कसे हे तुम्हाला आपोआप करतात कारण काय ग्रंथ जे असतात ना ते नेहमी काय म्हणतात आपलं जे काय कॉग्निशन ज्ञान येण्याची जी वृत्ती असते ज्ञान नाही कॉग्निशनचा मूळ
शिक्षण व्यवस्था ही प्रत्येक गावात शाळा होती.